चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवारसाहेब या आरक्षणाबद्दल का बोलत नाही? कारण तुम्हाला एक तर तुमची भूमिका दुटप्पी असली पाहिजे, लोकांना तुम्ही किती काळ फसवणार आहात, म्हणून जरंगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु त्यांनी आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे असे मला वाटतं. तिने हा प्रश्न माननीय शरद पवार साहेबांनी विचारला पाहिजे की त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये किती कुटुंब फोडले आपण, किती कुटुंबाची धूळदान केली, किती कुटुंब उद्ध्वस्त केले, किती कुटुंबांना राजकीयदृष्ट्या संपवलं आपण, मला वाटतं त्यांनी त्यांच्या आजोबाला प्रश्न विचारला पाहिजे. आमदार बोलण्याची मागणी काही चुकीची नाही आहे. शेवटी सरकार हे आपलं जनतेचं सरकार आहे, त्यामध्ये आज आपण वीज बिल 100% माफ केलं आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठा आधार आपण द्यायचं काम केलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं की शेवटच्या शेतमजुराच्या मुलीलासुद्धा इंजिनियर होता झाली पाहिजे. आज एवढ्या महागडी फी परवडत नव्हती, आज सगळ्या मुलींचं शिक्षण सरकारने मोफत केलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्या योजनेचा परिणाम आज मुख्य प्रवाहामध्ये शेवटच्या माणसाला आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे. सोलापूरमध्ये शरद पवारांची गाडी अडवण्याचा मराठा आंदोलकांनी गाडी अडवली, भूमिका स्पष्ट करा आरक्षणाबद्दल असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही पण वारंवार ते भूमिका स्पष्ट करा असं म्हटलं होतं, अजूनही पवारांची भूमिका त्याबाबत स्पष्ट नाही आहे. माझी पहिल्या दिवसापासून तीच मागणी आहे. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवारसाहेब या आरक्षणाबद्दल का बोलत नाही? कारण तुम्हाला एक तर तुमची भूमिका दुटप्पी असली पाहिजे, लोकांना तुम्ही किती काळ फसवणार आहात, म्हणून जरंगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु त्यांनी आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे, नाहीतर केवळ फक्त सरकारला बदनाम करण्याचं जे षडयंत्र आहे त्याचा त्यांचा सहभाग आहे असं म्हणता येईल. ठाकरे बंधूंमध्ये कुठेतरी वाद दिसतोय, या एकीकडे सुपाऱ्या फेकल्या जात आहेत, नारळ फेकले जात आहेत, आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतो. मला वाटतं त्यांनी तो त्याच्यात शेवटी एक तत्वाचा प्रश्न आहे. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, राज्याच्या उद्याच्या भविष्याकरता घेतलेली भूमिका आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना तत्काळ मुख्यमंत्री तर फक्त फेसबुकवर होते, राज्यातली जनता वाऱ्यावर होती, हे किती काळ महाराष्ट्र सहन करणार आहे? मला वाटतं याची योग्य भूमिका राज ठाकरेने घेतलेली आहे. अपक्ष आणि कुटुंब फोडले हेच त्यांचं कर्तव्य आहे असं रोहित पवार यांनी असे मला वाटतं. तिने हा प्रश्न माननीय शरद पवार साहेबांनी विचारला पाहिजे की त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये किती कुटुंब फोडले आपण, किती कुटुंबाची धूळदान केली, किती कुटुंब उद्ध्वस्त केले, किती कुटुंबांना राजकीयदृष्ट्या संपवलं आपण, मला वाटतं त्यांनी त्यांच्या आजोबाला हा प्रश्न विचारला पाहिजे. तुम्हाला पाठवतो ना.